Art and Culture Minister Govind Gowde inaugurated the Manohar Bhuva Shirgaonkar Smriti Vibhagya Mila Bhajan Spardha competition organized by Kala Academy at Savoyvere. The aim behind organizing the bhajan competition was to encourage the emergence of more such bhajan groups in every village of Goa, stated the chairman of Kala Academy Govind Gowde. एक मागच्या वर्षी एक बदल केला होता आणि सातत्याने ही भीती नाही एक खंत मी सातत्याने व्यक्त करत होतो की भजनी स्पर्धेचा उद्देश जर साध्य जर करायचा आहे तर वाड्यावाड्यावर किंवा गावागावात भजनाचे पथक अथक परिश्रम घेऊन आठवड्यातून एकदा किंवा दोनदा भजनाचे वर्ग किंवा भजनाचे धडे घेत असतात पण कला अकादमीची ही स्पर्धा ही अशी आहे की त्यामध्ये थोडं मार्गदर्शक जी तत्व होती ती थोडं शिथिल करणं हे आमचं प्रथम कर्तव्य ठरलं कारण अशा तऱ्हेच्या कलाकारांना आज कला अकादमीच्या भजनी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी यावं जेणेकरून मगाशी झरमेकर यांनी सांगितलं आहे की फक्त निवडक असे कलाकार घेऊन चांगले पथक निर्माण करून फक्त बक्षिसासाठी न राहता आपण स्वतःचा जो भजनाचा जो उद्देश आहे तो साध्य करावा आणि मला वाटतं हा जो प्रयत्न आमचा जो आम्ही केला होता तो यावर्षी आमच्या कला अकादमीच्या इतिवृत्ताच्या बरोबर हे साध्य झालेलं आहे आणि खास करून या सावयवेरीच्या भागात म्हणजे वेरे वाघुर्मे पंचायतीच्या वाठारात आम्ही आज जिथं उभा आहोत त्या वाठारातच त्याने ऑलरेडी नमूद केलेलं आहे की अंत्रुज महालामध्ये या फोंड्याच्या तालुक्यामध्ये संबंध गोव्यातल्या एकंदरीत तालुक्यामधून आपण जर बघितलं तर ह्या तालुक्यातून मोठी म्हणजे जास्तीत जास्त पथक या स्पर्धेमध्ये भाग घेतात एवढंच नव्हे तर ह्या वेरे वाघुर्मेच्या पंचायतीमधून आज 12 पथक ती महिला बाल आणि पुरुष मिळून एकंदरीत 12 पथकांचा समावेश आहे. अकादमीचा मूळ उद्देश असा होता की भजन स्पर्धेमध्ये जी पथक उतरतात त्यांनी स्पर्धेमध्ये भजन सादर करावं किंबहुना ते भजन वर्षभर आपापल्या गावात किंवा इतर मंदिरामध्ये ते भजन सादर व्हावं हे होत नव्हतं आणि त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आम्हाला सूचना केली आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आपण त्यांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे की जी भीती आम्हाला होती ती व्यर्थ होती आणि स्पर्धेला दर वर्षापेक्षाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद यावर्षी या स्पर्धेला लाभलेला आहे. त्यावेळेला अनेक व्यक्ती आणि संस्था यांचं आम्हाला सहकार्य लाभतं त्यामुळे या सर्वांचा कृतज्ञतेने उल्लेख करणं आम्हाला कर्मप्राप्त आहे. त्यासाठी हे थोडक्यात आभार प्रदर्शन. सर्वप्रथम मी आभार न म्हणता खरं तर त्यांच्या ऋणात आम्ही राहू. कला अकादमीचे माननीय अध्यक्ष श्री गोविंद गावडे यांनी कला अकादमीचा ताबा घेतल्यापासून स्वतः ते कलाकार असल्यामुळे या क्षेत्रातील अनेक कमतरता आणि उणीवा त्यांना माहीत आहेत आणि त्यामुळेच कला अकादमीचे जे अनेक उपक्रम आहेत त्यामध्ये त्यांनी वेळोवेळी सुधारणा करण्यासाठी अनेक सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचनांचा भाग म्हणून यंदाच्या भजन स्पर्धेतही आपल्याला अनेक बदल दिसून येतील आणि जेणेकरून ही स्पर्धा आणखी यशस्वी होईल असा आम्हाला आत्मविश्वास आहे. त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल परत एकदा मनपूर्वक आभार. फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट संजय नाईक पोंडा.